लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या भारतीय ट्रायबल पार्टीच्या उमेदवाराचा चांगलाच हिरमोड झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्याने त्या उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय ट्रायबल पार्टीचे उमेदवार अशोक पाडवी हे आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते, परंतु अर्ज स्वीकारण्याची वेळ निघून गेली होती, त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला नाही, म्हणून उमेदवार पाडवी यांचा हिरमोड झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. तीन वाजता शहर बंद होतो, एक मिनिट पण वर राहतो.